बातमी राज्यामधल्या निवडणुकांची आहे विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे आणि याची खरी रंगत रंगू लागली आहे महाविकास आघाडीकडनं सर्व उमेदवारांची नावं जाहीर केली गेली आहेत तर भाजपकडनं नाशिक बाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे नाशिकमधला उमेदवार कोण याकडे लक्ष असेल काल अनेक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले यावेळी महाविकास आघाडीकडनं शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं गेलं तर भाजपनंही जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपले दोन प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रजत वशिष्ठ आपल्याला नागपूर आणि विदर्भाची माहिती देतील तर मुकुल कुलकर्णी नाशिकचे अपडेट सांगतील सगळ्यात आधी मुकुलकडे मुकुल, मुकुल नाशिकचा सस्पेन्स अजूनपर्यंत कायम राहण्याचं कारण काय भाजप कधी आणि कोण आपला उमेदवार जाहीर करेल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि उत्कंठा प्रत्येकाची शिगेला पोहोचलेली आहे भाजपला तुल्यबळ उमेदवारच सापडत नाहीये कारण काँग्रेसकडनं महाविकास आघाडीकडनं सुधीर तांबे यांचं नाव याआधीच जाहीर झालेलं होतं सुधीर तांबे यांची हॅट्रिक झालेली आहे दोन हजार नऊ दोन हजार दहा आणि त्यानंतर दोन हजार सतरामध्ये पुन्हा एकदा ते निवडून आलेले होते आणि आता ते चौथ्यांदा निवडणुकीला सामोरं जातील अशी चर्चा आहे परंतु एवढा तुल्यबळ उमेदवार असताना देखील त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत आपला उमेदवारी अर्ज सादर का केला नाही हा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि अनेक अने शंकाकुशंकांना प्रश्न निर्माण होत आहेत दुसरीकडे भाजपकडे तुल्यबळ उमेदवार नाहीये त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाची सुरुवातीला एक दीड महिन्यापासूनच त्यांच्या नावाची चर्चा होती मध्यंतरीच्या काळामध्ये ती चर्चा थांबलेली होती परंतु या पाठोपाठ नगर अहमदनगर जिल्ह्यामधलेच धनंजय जाधव हो। यांनी थेट चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आपली उमेदवारी द्यावी अशी मागणी केलेली होती आणि ते सकारात्मक असल्याचं देखील जाधव यांच्याकडनं सांगितलं जात आहे दुसरीकडे धनराज विस्पुते म्हणून एक धुळे धुळे जिल्ह्यातले उमेदवार आहेत ते देखील इच्छुक आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपचं काम करत आहेत त्यामुळे या दोन तीन नावांच्या भोवतीच भाजपचं नाव सध्या चर्चेत आहे परंतु ऐनवेळी काही वेगळं नाव समोर येऊ शकतं का अशाबाबत देखील आता शक्यता निर्माण होते कारण दोन दिवसापूर्वी राम शिंदे यांनी देखील अशा स्वरूपाचं मत व्यक्त केलेलं होतं किंवा भाजपचे जे कोर टीममधले जे मेंबर्स आहेत त्यांच्याकडनं देखील अशा स्वरूपाच्या चमत्काराची किंवा अनपेक्षित नावाची शक्यता जास्त वर्तवली जाते त्यामुळे ही उत्कंठा शिकायला लागलेली आहे दोन वाजेपर्यंत यातलं संपूर्ण चित्र हे स्पष्ट होणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट